मागच्या पाठामध्ये आपण तीन अंकी संख्यांचं अंकी आणि अक्षरी लेखन कसं करायचं हे आपण पाहिलं. इथे पहा बरं, 1 ते 100 संख्या. तर 100 ही तीन अक्षरी संख्या आहे. 101 ते 200, 201 ते 300, 301 ते 400, 401 ते 500, 501 ते 600, 601 ते 700, 701 ते 800, 801 ते 900, 901 ते 999 पर्यंतच्या या सर्व संख्या, 100 पासून ते 999 पर्यंतच्या सर्व संख्या या तीन अंकी संख्या आहेत. तर आज आपण ह्या तीन अंकी संख्यांचं लेखन आणि वाचन कसं करायचं ते पाहूया. आपण पाहिलं ही 100 मण्यांची माळ आहे आणि 100 मणी म्हणजेच किती? 1 शतक. एक शतक त्यालाच काय म्हणतात? 100 लाच दुसरा शब्द काय आहे? 100. हे सगळे 100 मणी आहेत म्हणजे 100 मणी आहेत. तर आता ह्या 100 मण्यांमध्ये आपण आणखी एक मणी मिळवला तर किती झाले हे मणी? बघा बरं, हे 100, 100 आणि त्याच्यामध्ये आणखी एक मणी मिळवला तर मग किती झाले? 101. हे किती झाले मणी? 101 मणी. तसेच आता हे 101 मणी झाले, आणखी एक मणी मिळवला त्याच्यामध्ये तर किती झाले? हे मणी किती आहे? 102. ती संख्या पहा, तीन अंकी संख्या 102. तर आता इथे किती संख्या येईल बरं? विचार करा बरं तुम्ही. आता आपण पाहिलं की नाही, हे 100 मणी आहे, त्यात 2 मणी मिळवल्यावर 102 झाले. आणखी किती मणी मिळवल्यावर? इथे किती संख्या येईल एक मणी मिळवल्यावर? आपण आणखी एक मणी यात मिळवूया. किती झाली बरं ही संख्या? सांगा, 100 मण्यांची माळ किती आहे? 100 मण्यांची माळ, त्याला काय नाव आहे? 100. आता मणी मोजूयात आपण. 1, 2, 3, 103 मणी. तसेच इथे किती येणार अंक संख्या? किती येणार इथे तीन अंकी संख्या? किती येणार? 103. आता आपण त्याचं लेखन करूया. मग 101, 102 आणि मग इथे येणार 103. आपण 101, 102 हे संख्या किती होती मग इथे? 103. आता 104. त्या 100 म्हणजे 100 मण्यांमध्ये आणखी 4 मणी मिळवले ते पहा. 1, 2, 3, 4 किती संख्या झाली ही? तीन अंकी संख्या 104 झाली. पुढे आणखी एक मणी त्यात मिळवल्यावर किती झाली हे पहा. 105 संख्या. कुठे आहे? 105 संख्या. पुढे 106. आता इथे किती संख्या येणार? यात एक मिळवल्यानंतर किती झाले? 106. आणखी आपण त्यात आणखी एक मणी मिळवायचा हे बघा. आता किती झाले? 107. आपण आता इथे लिहूया, 107 संख्या झाली. आणि आता पुढे किती? 108. आता यामध्ये आणखी एक मणी मिळवला. मग ह्या 100 मण्यांमध्ये 100 मण्यांमध्ये आपण 8 मणी मिळवले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती झाली संख्या? 108. आता पुढच्या संख्येमध्ये किती मिळवल्यावर? 108 मध्ये किती मिळवल्यावर 109 संख्या मिळणार आपल्याला? किती? 1 बरोबर. आणखी एक मणी त्यात मिळवल्यावर
किती झाली 109. काय संख्या झाली ही 109 संख्या. मग यांचं वाचन कसं करायचं परत पाहूया. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109 आणि 110. ह्या झाल्या 3 अंकी संख्यांचं लेखन आणि वाचन. आता आपण पुढची संख्या पाहूया.